Suprabhat. Good morning. Namaste. Your Mumbai Mahanagar Palika Ayojit Online Education Upakramamadhye Sarvan. Good morning, teacher. Me, Sumita, Sunil. Good morning, teacher. Namaste, Vidyalaye Semi English Nehru Nagar Kurla. या शाळे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आजच्या ऑनलाइन एज्युकेशन ऑनलाइन क्लास मध्ये सर्व मान्यवरांचे शिक्षक वर्गांचे पालक वर्गाचे तसे माझ्या छोट्याशा विद्यार्थी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बाळांनो कसे आहात? मस्त की नाही? Students, look at this. Students, look at me. What is this? What is this? This is a car. This is a cow. This is a cow. This is a cow. Cow is a guy. Guy. This is a cow. Cow is a what is this? Neha? Cat. What is this? This is the dog. It's a dog. Kutra. Kutra. Dog. 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 माईक बंद ना नाही तर मी बोलणार नाही तुमच्याशी. व्हाट इज दिस? यस दिस इज अ डॉग एंड दिस बदक. बदक इज अ डॉग. सो व्हाट इज काय? डॉग. दिस इज अ डॉग. सो म्हणजे काय? बदक. 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 And what is this? Yes. This is a hen. 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 This is a hen. Hen manje kumri. Hen manje kumri. Maano, hey, me tumhala animals dakhavle ki nahi? It serves animals. Apan paato. Manje kaya hai? Domestic animals आहेत आणि सर्व domestic animals आपल्याला बोलावत आहेत. आपल्याला सांगतात या आम्हाला भेटायला या. या सर्व animals ना भेटायला जायचं आहे. कुठे बरं जायचंय ह्या animals ना भेटायला? चला तुम्हाला पण उत्सुकता लागली रे की नाही? आपल्याला या सर्व एनिमल्स ना भेटायचं आहे. कुठे बरं भेटायचं असेल? आपल्याला कुठे बरं जायचं असेल त्यांना भेटायला? पहा आता मी तुम्हाला दाखवते आपल्याला की नाही. इथे पहा, हे
हे कोण आहे पहा हे कोण आहे आजोबा हे कोण आहे आजोबा आजोबा म्हणजे ग्रँडफादर आजोबा हे कोण आहे आजोबा आहे बरोबर एक ग्रँडफादर आहे आणि ह्या ग्रँडफादर सुने एक काय आहे शेत आहे या ग्रँडफादरचं हे काय आहे शेत आहे म्हणजे काय आहे फार्म काय आहे फार्म आहे म्हणजे हे आहेत आपले ग्रँडफादर आणि त्यांचं हे काय आहे फार्म आहे आणि या फार्म मध्ये आता आपण जे एनिमल्स पाहिले की नाही आता आपण जे एनिमल्स पाहिले की नाही हे सर्व एनिमल्स या फार्म मध्ये आहे आणि हे शेत म्हणजे फार्म कोणाचं आहे आपल्या आजोबांचं म्हणजे माझं माझे ग्रँडफादर त्यांचं आहे आणि त्यांच्या या फार्म मधल्या एनिमल्सना आपल्याला काय करायला जायचंय खेळायला जायचंय चला तर मग आपण जाऊया का चल पहा आजचा विषय समजलाच ना तुम्हाला आजचा विषय आहे इंग्लिश आणि या इंग्लिश मधील 5.3 माय ग्रँडफादर हॅड अ फार्म या पोएम मध्ये आपल्याला सर्व एनिमल्स दिसणार आहे आणि सर्व एनिमल्स आपण काय करणार आहोत पाहणार आहोत चला तर मग पहा लिसन सी अँड ऍक्ट पहा हे आहे माय ग्रँडफादर माय ग्रँडफादर माय एम वाय माय ग्रँड जी आर ए एन डी एच ई आर माय ग्रँडफादर माय ग्रँडफादर माय म्हणजे माझे आणि ग्रँडफादर म्हणजे आजोबा माझे आजोबा हा हा हे पहा हे माय ग्रँडफादर आहे आणि माय ग्रँडफादरचं एक सुंदर पैकी फार्म आहे फार्म म्हणजे काय आताच तर मी तुम्हाला सांगितलं फार्म म्हणजे शेत हे काय आहे आपल्या आजोबांचं शेत आहे हे काय आहे आपल्या आजोबांचं शेत आहे आणि पहा या शेताच्या बाजूनी चारी बाजूनी काय दिसते तुम्हाला ट्रीज ट्रीज म्हणजे झाडे खूप प्रमाणात झाडे आहेत आपण आता शिकलोय की नाही झाडे लावा झाडे जगवा बघा आपल्या आजोबांनी किती प्रमाणात झाडे लावलेली आहेत होय की नाही आणि फार्मच्या बाजूने सगळीकडून तुम्हाला काय दिसताय झाडे झाडे दिसतायत आणि फार्म पण बघा कसं हिरवगार दिसतंय चला आता पुढे या काय दिसतंय बघ काय दिसतंय काऊस दिसतायत बरोबर काय दिसतायत काऊस दिसतायत वी कॅन सी बघा ह्या काऊस दिसतायत आपल्याला दिसतायत का बघा हा बर कुठे आहेत ह्या काऊ कुठेच ह्या काऊ वी कॅन सी इन काऊस इन द काऊस शेड कुठे आहे काऊस शेड मध्ये आहे काऊस शेड म्हणजे काय काऊस शेड म्हणजे काय काऊस शेड म्हणजे गोठा काय आहे गायींचा गोठा हा काय आहे गायींचा गोठा आहे पुढे या पाहू काय दिसतंय तुम्हाला इथे काय दिसतंय बरं डॉग्स कुठे दिसताय डॉग दिसताय कुठे आहे ते डॉग कुठे आहे तळ्यात बघा आजोबांनी आपल्या शेतामध्ये फार्म मध्ये एक सुंदरस तळ बनवलेलं आहे आणि त्या तळ्यामध्ये की नाही ही सुंदर अशी बदक आहे बरोबर बदक बदक ही बदक्स आहे आणि ते छान पैकी त्या तळ्यात काय करताय पोहत आहेत बरोबर बघा आता ही तुम्हाला बदक पण दिसले की नाही वी कॅन सी डॉग्स इन द पॉन्ड बरोबर पहा कशात आहे पॉन्ड मध्ये आहे पहा आता पुढे येऊया आपण आता इथे तुम्हाला काय दिसतंय पहा कोण दिसतंय हेन्स काय दिसत
आहेत हेन दिसतात हेन्स म्हणजे आत्ताच आपण बघितलं कोंबड्या हां काय आहे कोंबड्या आहेत बघा कुठे आहे फार्म मध्ये आहे फार्म म्हणजे शेती शेतामध्ये दिसतात किती तुम्हाला कोंबड्या वी कॅन सी द हेन्स इन द फार्म फार्म म्हणजे शेतामध्ये आपल्याला काय दिसतंय कोंबड्या दिसतात व्हेरी गुड पहा आता अजून आपल्या आजोबांकडे कोणते कोणते प्राणी आहेत पहा डॉग कोण आहे डॉग्स आहेत बघा डॉग दिसतात की नाही तुम्हाला बघा हे डॉग्स पण तुम्हाला काय करतात बोलवत आहे शेती पहा आम्हाला पहा पाण्यासाठी बोलवत आहे वी कॅन सी डॉग्स इन द फार्म कुठे दिसतात आपल्याला फार्म मध्ये फार्म म्हणजे शेती आणि आजोबांच्या पायाजवळ आणि बाजूला कोण दिसते कोण दिसते कॅट कोण दिसते कॅट दिसते पहा बरोबर कॅट कॅट दिसते आता हे सगळे प्राणी हे सर्व ॲनिमल्स आपल्याला कुठे दिसतंय फार्म मध्ये दिसतंय बरोबर आणि या ॲनिमल्सना आपण भेटायला आलेलो आहोत आता ते आपलं स्वागत आपल्याला कशा प्रकारे बोलवणार आहेत आपल्याला कशा प्रकारे ते बोलवत आहेत ते पाहूया का बघा बाळा जेव्हा तुम्ही खेळत असतात जेव्हा तुम्ही खेळत असतात की नाही तुमची आई तुम्हाला पटकन केव्हा तरी हाक मारते ए इकडे बाळा इकडे मग तुम्ही पटकन म्हणतात हा माझ्या आईचा आवाज आहे बरोबर माझी आई मला बोलावत आहे बरोबर की नाही समजा कोणाचा फोन आला की पटकन त्या फोन मधला आवाज तुम्ही ओळखतात आता मी तुम्हाला दरवेळेला भेटायला येते तुम्ही माझा देखील आवाज ओळखतात की नाही की हा टीचर आलेले आहे बाळांनो असाच प्रत्येकाकडे की नाही आवाज असतो जसे आपल्याकडे आपले आवाज आहेत प्रत्येकाचे असे आवाज असतात जसे आपल्याकडे आवाज आहेत की नाही तसेच आवाज या प्राण्यांकडे पक्ष्यांकडे देखील असतात पहा चिमणी कुठेही बसू दे पण ती चिवचिव करायला लागली की आपण काय म्हणतो चिमणी आहे कावळा एखाद्या फांदीवर बसला असेल पण आपण पाहत नाहीये पण आपण पटकन म्हणतो काव 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 म्हणजेच कावळा काय करतो कावळा झाडावर बसलेला आहे बरोबर असे प्रत्येक प्राण्यांकडे पक्ष्यांकडे की नाही त्यांचे आवाज असतात बरोबर मग आता हे जे शेतामध्ये फार्म मध्ये जे ॲनिमल्स आहेत बर्ड्स आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे आवाज पाहिजे चला तर मग आपण त्यांचे आवाज पाहूया हा कोण आलंय डॉग्स आले आता डी ओ जी एस डॉग्स एस लागलाय बघा एस पेक्षा जास्त आहे डॉग डॉग्स डॉग डॉग्स मी मग अशी तुम्हाला वनच डॉग दाखवलेलं की नाही आता पहा डी ओ जी एस डॉग्स किती डॉग्स आहे तिथे टू म्हणजे एकापेक्षा जास्त आहे डॉग्स डॉग्स कशा प्रकारे बोलणार आहे पहा बघा त्यांचा आवाज बघूया का आपण वाव 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 बी ओ डब्ल्यू डब्ल्यू ओ डब्ल्यू वाव वाव बी ओ डब्ल्यू डब्ल्यू ओ डब्ल्यू वाव वाव कसा आवाज आहे वाव 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 कोण येत आहे कोण आलं बर काऊस म्हणजे गाय बघा मी तुम्हाला काय म्हटलेलं काऊ काऊ म्हणजे काय गाय आणि काऊस काऊस म्हणजे गाय बरोबर आता गाय आता ह्या बघा गायींचा आवाज कसा आहे बघा पहा आवाज पहा कसा येतोय गाई कशा बोलणार आहे मू मू एम डबल ओ एम डबल ओ मू मू काऊस सी ओ डब्ल्यू एस काऊस एम डबल ओ एम डबल ओ हा
Cool na hens. 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 Kata puri tayo baro. Baga ha? Spelling mo rin nablalak siya din. Puri tayo te. Ha? Duck. D-K-S. Ducks. D-U-C-K-S. Ducks. Ducks. Hindi tayo. Badok. Badok. Ha? Ate, badkan sa awas mo. Yung kasi. Badok. Badok. Q-U-A-C-K. Q-U-A-C-K. Crack, crack. Okay, tar aapta bajune jasa. Sakhi kade aapnela dista. Cat. C-A-T-S. Cat. Manzar. Manzari. Manzar, manzari. Ata paham? M-E-O-W. M-E-O-W. Meow, meow. M-E-O-W. Meow, meow. Ano? Ata, ako, it's okay animals. Tawas, dekin pahile. Ata, it's okay animals. Ata, nakai karatahe. Bulwatahe. Tencha, wajat bulwatahe. हे सर्व एनिमल्स आपल्याला त्यांच्या आवाजात बोलवत आहेत कसे बोलवतात पहा आता बघा ही जी पोयम ही ऐकी ना आता बिन पोयम बोलायचे आणि त्यांच्या आवाजात आपल्याला हे सर्व आवाज काढायचे आहेत पहा माय ग्रँडफादर हॅड अ फार्म काय सांगितलेलं आहे माय ग्रँडफादर हॅड अ फार्म ई आय ओ अँड ऑन द फार्म ही हॅड सम डॉग्स ई आय ओ Bow bow here and bow bow there, here bow there bow, everywhere bow bow. My grandfather had a E-I-E-I-O. Ata ha, kuchota bow bow. Dog sa, barubar kine? Mapan dog cha awaz bolu kine? Bow bow, bow bow. Dogs, barubar? Ha, ata kunta animal se te pao ya? Ha, paha? Puri tahi, Cows, cows, the cows are cows, my grandfather had a farm. E-I-E-I-O. On the farm, he had some cows. And on the farm, he had some cows. E-I-E-I-O. With the moo moo here and moo moo there. Here, moo there, moo everywhere. Moo moo moo. My grandfather had a E-I-E-I-O. And the phone alerta, cows are ready. And it's any of the luck of separate money, Bolona, eh? Moo moo. Moo moo. Atapaha. Hens. Bonita, eh? Hens. And he is what's for tahe? Cluck cluck. Rubber kine? Ah, mata per pavyaka. My grandfather had a farm. E-I-E-I-O. And on the farm he had some hens. E-I-E-I-O. With a cluck cluck here and cluck cluck there. Here cluck, there cluck, everywhere cluck cluck. My grandfather had a farm. E-I-E-I-O. Baga, ata hens. Majjits kumbhya kasha karta hai? Cluck cluck. Cluck cluck. Kala na? Cluck cluck. Cluck cluck, hens, barobar? Taba, ata pune tahe. Puna la baro? Dog. Dog salene ahe. Apana ta, dog sa pavya, kai bolta hai te. My grandfather had a farm. E-I-E-I-O. And on the farm he had some ducks. E-I-E-I-O. With a quack quack he
deer is quack, quack, there. Deer quack, there quack, everywhere. Quack, quack. My grandfather had a farm. E-I-E-I-O. E-I-E-I-O. Baga. Kaay mantai? Quack, quack. Quack, quack. Kasa awaz ahe? Quack, quack. Paha. Dogs nari quack. कोण येत आहे बरं कॅट्स बरोबर बघा कॅट्स आपल्याकडे बघतायत चला या लोक मी तुमचं स्वागत करते पहा माय ग्रँडफादर हॅड अ फार्म ई आई ई आय हो एंड ऑन द फार्म ही हॅड सम कॅट्स ई आई ई आय हो विथ म्याऊ म्याऊ हियर एंड म्याऊ म्याऊ देयर Here, meow, there, meow, everywhere, meow, meow. My grandfather had a farm. E-I-E-I-O. So, what animals nahi? Aapla ki nahi? Tencha awaza. Aapla chan teki swagat kelela ahe. Dekhi na? Ani aapla la tencha sakya awaza aapla la aiko lele ahe. Dogs kasa karto ahe. Cows kashi ahe. Hens awaz. Barobar? डॉग्सचा आवाज आणि कॅट्सचा आवाज हे सगळे आवाज आपण काय केलेले आहे ऐकलेले आहेत आणि आपण आजोबांच्या शेतात म्हणजे माय ग्रँडफादरच्या फार्म मध्ये गेलेलो आहोत चला बाळांनो आता की नाही आपण पुन्हा इच्छाते की मी कविता बोलते तुम्ही ऐका हा बाळांनो आता माझ्याकडे पहा पहा बाळांनो आता मी कविता ऐकणार बाळांनो पहा आता हीच कविता की नाही आपण ऍक्शन से पाहणार आहोत म्हणजे ऍक्ट म्हणजे ऍक्शन आता व्यवस्थितपणे ही कविता मी कशी बोलते ते ऐका हा आणि नंतर तुम्हाला ती पाहायची आहे चला हा आता पहा माय ग्रँडफादर My grand maje maje. My grandfather had a farm. E-I-E-I-O. My grandfather had a farm. E-I-E-I-O. And on the farm he had some dogs. Dogs. And on the farm he had some dogs. E-I-E-I-O. With a bow bow here and bow bow there. Bow bow here and bow bow there, here bow there bow, everywhere bow bow bow. My grandfather had a farm, E-I-E-I-O. My grandfather had a farm, E-I-E-I-O. And on the farm he had some cows, E-I-E-I-O. Here, move, there, move, everywhere, move, move, move. My grandfather had a farm, E-I-E-I-O. And on the farm, he had some hits, E-I-E-I-O. Cluck, cluck, here, and cluck, cluck, there. Here, cluck, there, cluck, everywhere, cluck, cluck. My grandfather had a farm, E-I-E-I-O. And on the farm, he had some ducks. E-I-E-I-O, with a quack, quack here and quack, quack there, here quack, there quack, everywhere, quack, quack, quack. My grandfather had a farm, E-I-E-I-O, and on the farm he had some cats, E-I-E-I-O, with a meow, meow here and meow, meow there, here meow, there meow, everywhere, meow, meow. My grandfather had a farm. E-I-E-I-O, E-I-E-I-O, E-I-E-I-O. बाळांनो तुम्ही ही कविता ऍक्शन सहित पाहिली की नाही बघा आवडली की नाही तुम्हाला ही कविता आणि अशाच पद्धतीने तुम्ही शांत की ऍक्शन सहित ही कविता बोलायची आहे बाळांनो आपण की नाही एक छान पैकी गेम खेळूया हा मी आवाज काढते आणि मी आवाज केल्यानं मी जो आवाज काढेल तो तुम्ही काय करायचंय ओळखायचा आहे त्या ऍनिमलचं तुम्ही काय सांगायचंय नाव सांगायचंय बघा हा बर कोण आहे नेहा मी आता हा फक्त नेहा बोलेल
Mumu. कोणत्या एनिमलचा आवाज आहे मुमु हा स्वर सांग बाळा मुमु काय सांगायचं टीचर मुमु कोणत्या एनिमलचा आवाज आहे काय काऊ बरोबर काऊ बरोबर वेरी गुड आता बाऊ बाऊ सांग स्वर बाऊ बाऊ वेरी गुड समजला ना चला धन्यवाद बाय टीचर